बदलापूरकरांनो, तुम्हाला शनिवारी आणि रविवारी आजारी पडायचं नाहीये. याचं कारण म्हणजे बदलापूर पालिकेच्या रुग्णालयाला शनिवारी आणि रविवारी टाळं असतं. वैद्यकीय सेवेची 24 तास गरज असताना पालिकेकडून वीकेंडला सुट्टी दिली जाते, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रुग्णालय सुरू असावं अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते. बदलापूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीलगत पालिकेचं दुबे रुग्णालय आहे. हे रुग्णालय शनिवारी आणि रविवारी बंद असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या 2 दिवसात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना उपचार न घेताच परतावं लागतंय, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. दुबे रुग्णालयात दररोज सकाळी तपासणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. या रुग्णालयात नागरिकांची केवळ 20 रुपयात तपासणी केली जाते, तसंच इंजेक्शन औषध गोळ्या मोफत दिल्या जातात, त्यामुळे शहरातील अनेक नागरिक दुबे रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी करतात. मात्र शनिवारी आणि रविवारी रुग्णालय बंद असल्यानं तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी देखील रुग्णालय सुरू असावं अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. दरम्यान याबाबत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश अंकुश यांना विचारलं असता पालिकेनं केलेल्या ठरावानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी रुग्णालय बंद असतं, तर इतर शनिवारी अर्धा दिवस रुग्णालय सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र वैद्यकीय सेवा 24 तास देण्याचं काम प्रशासनाचं आहे, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनंतर पालिका शनिवारी आणि रविवारी रुग्णालय सुरू ठेवणार का हे पाहावं लागणार आहे. ABC News बदलापूर.